प्रशांत वैद्यनाथ नाव बदल गोंडाने वैद्यनाथ के कारण हार्ट च ऑपरेशन कराए लोग हा गोंडाने इंदोर बाबा साहेबांनी जे सांगितलं एनिहिलेशन ऑफ कास्ट मध्ये तुम्हाला जर जाती निर्मूलन करायचं असेल तर काय करायचं नामांतर देशांतर आणि धर्मांतर किती झालेलं आहे बाबासाहेबांचं आंबावडेकर सत्ता त्यांनी आंबेडकर केलेला आहे धम्म बदललेला आहे देशांतर केलेलं आहे हे सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी केलेल्या आहेत 22 प्रतिज्ञामध्ये तुम्हाला एक एक गोष्ट दिसेल हा 22 प्रतिज्ञा म्हणजे बुद्ध धर्माचा सार आहे आणि हा सार फार महत्त्वाचा आहे त्याला आपण रिजेक्ट नाही करू शकत की 22 प्रतिज्ञामध्ये बाबासाहेबांची चूक काढणं म्हणजे आपण फार सुधराव त्यांच्यासमोर दानाविषयी बोला दानासाहेब तुम्ही दानाविषयी तर काही निघलेलंच नाही केलं दान तुम्हाला 500 रुपये घ्या दानाबद्दल तर मला आवड आहे आणि याचं कारण एक असं आहे की आपल्याला एक प्रचंड सरप्लस फंड बनवायचा आता आपण जे काही कार्यक्रम हाती घेतलेले होते ते थोडं क्लॉस नेऊ शकलो नाही याचं कारण फायनान्स हे मुख्य आहे हळूहळू पैसा जमा एक मोठा समजा तुमच्याकडे कमीत कमी 50 करोड रुपये जमा झाले तर तुम्हाला दर महिन्याला कमीत कमी 25 लाख रुपये व्याज मिळू शकतो मग तुम्ही कार्यक्रम घ्या तुम्ही जे म्हणाल ते करू शकाल आमचा उद्देश हाच आहे की आपण हे जे आम्ही या ठिकाणी जे येणारे जे लोक आहेत ते काही बळजबरीने काही घेत नाही आणि आपण येतो या ठिकाणी येतो हा एक वैचारिक बदल घडून येतो आपल्याला आपली लढाई वैचारिक आहे आपल्या शत्रूंनी आपल्या विरुद्ध रण फुंकलेलं आहे आपण पाहतो टी व्हीवर इकडे तिकडे मीडिया नकली देवी देवतांचे फोटो आणि त्यांचे कार्यक्रम सुरू असतात आणि आपलं तत्व वेगळं आहे जसा जसा माणूस शिक्षित होईल तसा तसा बौद्ध धर्माचा प्रसार होईल बौद्ध धर्म जो आहे हा विद्वान लोकांचा धर्म आहे सुरुवातीला कोणी जसं की ख्रिश्चन लोकांची जी अवस्था होती सुरुवातीला तो अत्यंत गरीब लोकांनी स्वीकार केलेला होता आज त्यांची प्रतिष्ठा सर्वांना माहिती आहे वैचारिक बदल जे आहे ते हळूहळू होत असतात आज आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपले अनेक ओबीसी बंधूसुद्धा त्यांना या धर्माची प्रचिती येत आहे आणि हळूहळू त्यांचं पण परिवर्तन आहे आणि वैचारिक परिवर्तन हे काही एकदम होत नसते इट विल टेक टाईम आणि राहदाराला आपल्या योजनांचा प्रश्न आहे तो जसा जसा फंड निर्माण होईल त्या त्याप्रमाणे ते कामं होईल धन्यवाद धन्यवाद सर अभिमन्यू वासनिक साहेबांचं स्वप्न आहे की 50 करोड आपल्याला पाहिजे आणि त्यांनी 50,000 आपल्याला दान दिलेलं आहे म्हणजे त्यांनी फक्त अशा हव्यात गोष्टी नाही केलेल्या आहेत त्यांनी स्वतः हे करून दिलेलं आहे की 50,000 त्यांनी बहुजन येत्या संघाला दिलेले आहेत आणि त्यामधून ते बरोबर देत असतात तसेच आपले देवपारे साहेबांनी 50,000 रुपये दिलेले आहेत आणखी एक धनराज पाटील कुठे आहेत ते धनराज पाटील त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे पण त्यांचा चेक वगैरे यायचा असेल आणि आपण जे बँकेत पैसे ठेवतो आज ते पण सेफ नाही आहेत वास्तविक साहेब 50 करोड बँकेत ठेवले आणि हां तर ते सुद्धा आपल्याला बघावं लागेल की आपण लोकांचा पैसा तर घेऊ पण आपल्याकडे त्याचं रिसिप्ट द्यावं लागेल त्याचं ऑडिट आपण करतो एकाच पैशाचा आपण हिशोब ठेवतो आपण लोकांकडून भावनेच्या भरात पैसे घेतले आणि मग काही केलं नाही तसं आपण करत नाही बहुजन येत्या संघापासून त्यापेक्षा न घेतलेले बरे म्हणजे कोणी आपल्याला बोट दाखवू शकत नाही की ह्या लोकांनी काही फ्रॉड केलं इथे म्हणून म्हणजे आपल्याला ते फार महत्त्वाचं आहे की तुम्ही काही करू नका कन्स्ट्रक्शन नसेल झालं तर काही फरक नाही पडत पण चुकीचं काम करू नका ते बौद्ध धर्माच्या विरुद्ध होईल म्हणून आपण असे जे प्रोजेक्ट असतात की त्याच्यामध्ये आपण पैशांची देवाणघेवाण किंवा बाकी काही असे करत नाही यानंतर विजयजी नगरकर आपले सहसचिव आहेत त्यांना काही मार्गदर्शन करायचं आहे सर्वांना जय भीम इथं रामकृष्ण मिशनचं नाव घेण्यात आलं
पण प्रत्यक्षात बघितलं तर त्याच्या मागं माणसं कोण आहेत ह्याचा विचार केला जातो की आपलीच माणसं आहेत. मी उदाहरण सांगतो, मी बंगालमध्ये जवळपास 14 वर्ष होतो आणि ती भाषा पण मला छानपैकी येते. तर एका गावामध्ये दोन विद्यार्थी होते, अतिशय हुशार होते, आपल्या समाजातले होते. दोघेही जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणा किंवा नंबर 1 नंबर 2 असे आले आहेत, केमिकल इंजिनियर होते. तर एकाने इंजिनिअर जॉईन केलं आणि तो एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपर्यंत पोहोचला. दुसरा होता, अतिशय गरीब होता, त्यांनी रामकृष्ण मिशन जॉईन केलं कारण त्याला संस्था हवी होती. त्यावेळेस बहुजन विचार संघ म्हणा किंवा अशासारख्या आपल्या समाजाच्या संस्था नव्हत्या, पण त्यांनी आपल्याकडनं मिदनापूर जे गाव होतं ब्रिटिशांना जे जिंकता आलं नाही आणि त्या ठिकाणी मातंगिनी हजार म्हणजे एक बाई होती स्वतंत्र सेनानी, तिनं म्हणजे पूर्ण देश आपला स्वतंत्र म्हणजे ब्रिटिशांच्या ताब्यात आला, पण ते मिदनापूर इंडिपेंडंट राहिले ते. तर अशी ती मातीतली ते लोकं होते, जसं आपल्या विदर्भ आहे किंवा नागपूर आहे त्याप्रमाणे. तर ते दोघेही म्हणजे देशसेवा समाजसेवा करत होते असे. आणि त्यांनी अमेरिकेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना पाठवलं, मी सुद्धा माझ्या रिफायनरीतील काही लोकांना त्यांच्याकडे घेऊन गेलो महंतकडे. तो केमिकल इंजिनियर होता पण त्यांनी संसार केला नाही, समाजसेवा केली. अगदी गरीब लोकांना त्यांनी शिकवलं, आय टी यासारख्या संस्थेला त्यांनी तिथं आणलं अगदी बॅकवर्ड एरियामध्ये आणि मुलांना शिक्षित केलं. तर मुद्दा हा आहे की समाजकार्य सगळे करतात, फक्त टायटल वेगळं असतं, वेगवेगळे नावं असतात, पण आपला जो समाज आहे तो काम करणारा आहे, मेहनत करणारा आहे, प्रगती करणारा आहे. आणि याची उदाहरणं अशी आहेत की आज अमेरिकेमध्ये किंवा इंडिनो सारख्या ऑर्गनायझेशनमध्ये मोठे मोठे अधिकारी आहेत आपल्या समाजाचे लोक बंगालमध्ये. बस मग एवढंच सांगायचं. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण बऱ्याचशा इथे मुलांना मदत केलेली आहे. आपल्याकडे तो असंग वानखडे आला होता, आपले लोक इतके दान देतात पटापट, आपण त्याला 70,000 रुपये दिले. एक खुशबू राऊत होती, ब्राह्मणे मुलगी होती, आणि अजून एक गजबी होता ज्याचा हार्टचा प्रॉब्लेम होता. असे आपण इथे कामं केलेले आहेत. पण सर, हा ब्राईट स्कॉलर स्कूलची ती खुशबू राऊत नावाची मुलगी, तिला तिकडे असे बरेचसे आपण कामं करतो, पण आणखी आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाही कारण आपले पैशांचा प्रॉब्लेम असतो. आणि आपण एक प्रोजेक्ट जसं आता नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला मुलांना पाठवायचं आहे, तर तिथे टीचर लोकांना मदत करू शकतो आणि यामधून आपले कामं चालू शकतो. आणखी काही कोणाला माहिती द्यायची असेल किंवा मनोगत व्यक्त करायचं असेल तर त्यांनी इथे. हां, राजू गजबी आहे. सर्वांना जयवी. लोकांवर टिकण्या आपण हे करण्यापेक्षा आपण काय केलं हे महत्त्वाचं आहे. मी एका विहारामध्ये गेलो आणि तिथे पुरा म्हणजे असं जाळे लावलेले होते. दुसऱ्या दिवशी माझ्या पत्नी आणि मी झाडू घेऊन गेलो आणि पूर्ण ते साफ केलं. हे सांगायचं नव्हतं मला, पण ते साहेबांनी ते बोलल्या असल्यामुळे मी सांगितलं. आपण स्वतःची आपली किती सांगत नसते, आपण काय करायचं हे फक्त नाही. ठीक आहे, आपण आपल्या याच्यामधूनच शिकतो कारण हळूहळू आपल्याला ते येऊ शकतं. आणि बरेचसे लोक असे कामं करतात. आता त्यांनी गजबे साहेबांनी त्यात जाळे काढले, त्यामध्ये घोडेस्वार साहेबांना विनंती त्यांनी घ्या. यानंतर सेल्फ आणखी कोणाला काही माहिती सांगायची? भांगे साहेब. सर्वांना सप्रेम जयवे. सर्वप्रथम मी बहुजन हिताय संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची माफी मागतो यासाठी की हा जो अंक आहे हा अंक लेट झाला आहे, यासाठी माफी मागतो. पण या आठवड्यामध्ये ते येऊन जाईल. आणि दुसरं म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या मेंबर लोकांचे वाढदिवस वगैरे असतात, तर त्या मेंबरनी एक छोटीशी जाहिरात जर दिली आपल्या बहुजन मिररला तर थोडीशी मदत होईल. म्हणजे यावेळी फक्त 2 जाहिराती आल्या छोट्या छोट्या, तर याला थोडीशी धनवर्षा झाली पाहिजे. त्याच्यामुळे हा आपला अंक चांगला चालेल आणि जे लोक जाहिरात देतात त्यांच्याकडे तो अंकही जाईल. आणि सगळ्यांनी तो अंक आपण घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळे विषय कवर झाले आहे, इतिहास, आंबेडकरी तत्त्वज्ञान, बौद्ध धर्म आणि आर्किओलॉजी आहे, इतर ज्या गोष्टी आहे त्या सगळ्या गोष्टी त्या याच्यामध्ये, मेडिकलच्या आहे, डॉक्टर साहेबांचे लेख असतात, तर सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कवर झालेल्या आहेत. त्या प्रत्येक मेंबरने घेतलं पाहिजे, ते आवर्जून घेतलं पाहिजे. या आठवड्यामध्ये अंक येईल अशी मी ग्वाही देतो. धन्यवाद. जय भीम.
धन्यवाद सर। आपल्याला 26 नोव्हेंबर पर्यंत आपण डेट दिलेली आहे, 26 तारखेला आपला अंक तयार पाहिजे, कारण तो संविधान दिवस त्यामध्ये, आणि मला वाटते पुढची जी डेट 26च येणार आहे। बरं, चला आणखी एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना काही असे दान द्यायचं आहे बहुजन मिररला, त्यांनी द्यावं, तर त्यामधून आपला हा मिरर रेग्युलर चालेल, आणि कोणाला आर्टिकल द्यायचे असतील तर ते सुद्धा देण्यात यावे। आपण बोलतो सेल्फ इंट्रोडक्शन करता, स्वतःचं नाव आणि एरिया सांगायचे। मी डॉक्टर शंकर खोबरागडे, दबीजीचा झोडापे, बँक कॉलनी, नारे रोड। 7 महिन्यापासून प्रत्येक विहारामध्ये ज्या ज्या सभासदांनी आपापल्या बाजूच्या विहारामध्ये साजरा करण्याचा प्रयत्न केला पौर्णिमेचा कार्यक्रम, मागच्या 6 पौर्णिमा सगळ्या सभासदांनी चांगल्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला, आणि आपले जे सभासद आहेत आपल्या बहुजनिता संघाचे, प्रभाकर निमगडे, प्रल्हाद गजबिये, आमचे सोनटक्के, डी डी सोनटक्के, सुधीर भगत, आमचे मोरेश्वर मलके आणि दुपारे साहेब, या सर्वांनी मिळून आम्ही असा विचार केला होता की आपण आपल्या भागामध्ये एक चांगला कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करूया पौर्णिमेचा, आणि तो आम्ही प्रयत्न केला। त्या प्रयत्नाला आपण सर्वांनी म्हणजे स्वस्फूर्तीने त्या पौर्णिमेला त्या सम्यक बुद्ध विहारामध्ये येऊन आपण जी उपस्थिती दर्शविली आणि आपण त्या विहाराला जे दान दिलं त्या माध्यमातून आमच्या विहाराचा परिसर खरोखरच आनंदित झालेला आहे। आणि हे जे कार्य आहे आपलं, कांबळे साहेबांचं तर मी अत्यंत आभारी आहो की त्यांनी आमच्या ज्या काही चुका आहेत त्या नजरेस आणून दिल्या आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करूया। कांबळे साहेब, आपण माझी आमची एक सुरुवातीपासूनची कल्पना होती की आपण खूप संस्था आपल्या काम करतात, प्रत्येक ठिकाणी काम करतात असं नाही की काम करत नाही, परंतु नागपूर शहरामध्ये ज्या पद्धतीचं इतर संस्थांचं काम आहे त्या पद्धतीने जर आपल्या बहुजनिता संघाचा फक्त 100 रुपये देणारा, फक्त 100 रुपये, जास्त नकोच आहे, 100 रुपये देणारा जर एखादा सभासद आपल्या नागपूर शहरातून 10,000 संख्येने प्राप्त झाला तर तुम्हीच सांगा साहेब की आपली संस्था इतर संस्थेच्या बरोबर काम करेल की नाही। आणि हे 10,000 सभासद निर्माण करण्याची जबाबदारी ही आपलीच आहे, दुसरे कोण करणार आहे, ही आपलीच आहे। आणि हे चांगलं कार्य जर आपण हाती घेतलं, प्रत्येकाने जर हाती घेतलं की नाही मी काहीही झालं तरी मी 100 सभासद 100 रुपयाला बनवणारच, तर इतर संस्थांना जे म्हणजे जवळजवळ 70 वर्ष लागलेत आपल्या संस्थेला पुढील 5 वर्षामध्ये आपण आपले जे उद्दिष्ट आहेत आपण जे सुरुवातीचे जे उद्दिष्ट आहेत त्याला आपण बगल दिलेलीच नाही, त्याला आपण बगल दिलेलीच नाही, त्या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी आपण प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारला जे बसतो ना त्या ठिकाणी आपण असा विचार करतो की आपलं कुठं चुकलं आहे का, आपण कोणतं आणखी चांगलं काम हाती घेतलं पाहिजे का, आणि त्या दिशेने आपण वाटचाल करतो। आपण तुमच्या सांगण्याप्रमाणे आपण आपल्या उद्दिष्टांना बाजूला सारलेलं नाही, ते साध्य करण्याचा भविष्यामध्ये आपण नक्कीच प्रयत्न करूया। धन्यवाद। धन्यवाद सर। आपले एकच टार्गेट आहे की आपल्याला 10,000 मेंबर बनवायचे आहेत आणि त्यामधून 10 लाख रुपये आपले जमा होऊ शकतात दर महिन्याला। तर आपण जिथे जिथे राहतो आणि आपण वर्षाच्या शेवटी बघू की कोणत्या मेंबरनी किती आणखी सभासद बनवलेले आहेत, आणि नाही लाईफ मेंबर जरी झाले तरी ऑर्डिनरी मेंबर आणि 100 रुपये दान देणारे 3 रुपये रोज म्हणजे काही खूप जास्त नाही आहे। बाबासाहेबांच्याचमुळे आपण जे काही इथे आहोत, तर हे आणि पौर्णिमेचा कार्यक्रम आपण साजरा करत असतो त्यामध्ये आपले इतरही कार्यक्रम होत असतात आणि आपण त्या एरियामध्येच जातो, त्या लोकांच्या भेटी होतात आणि त्यांची आपली मैत्री होते। बौद्ध धर्माचं सगळ्यात महत्त्वाचं मेत्ता ज्याला आपण म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे। हे काही सेलिब्रेशन आणि तिथे जेवणासाठी किंवा आपण एंटरटेनमेंटसाठी नाही जात, हा एक मेत्ता ज्याला म्हणतो आपण मैत्री, हा एक आपला उद्देश आहे त्याच्यामध्ये। बर्थडेचा उद्देश तोच आहे। आपण जितक्या लोकांच्या घरी गेलो आतापर्यंत 32 लोकांनी आणि ते साजरे करायला किती त्रास होतात, रंगारी साहेब सगळ्यांना बोलवतात आणि तिथे त्यांच्या घरी गेल्यानंतर ते लोक सुद्धा आपल्या मनासोबत जुळतात आज आपल्या, आणि प्रत्येकाला काहीतरी कार्य करायची मग शक्ती येते, ऊर्जा येते। आणि हा बर्थडे सेलिब्रेशन म्हणजे काही खूप मोठं महान कार्य नाही करत आपण, पण त्यामध्ये त्यांच्या घरी जातो आपण। आता त्यांचं वत्सला त्याचं गणवीरचं आपण घर पाहिलं आहे, बऱ्याचशा लोकांचे आपण घर आहो, नाही तर मी इतक्या वर्षापासून नागपुरात आहे, उत्तर नागपूरमध्ये जवळपास 40 वर्ष झाले मला तेव्हापासून, पण मी जोपर्यंत आपल्याला कोणी बोलवत नाही घरी तोपर्यंत आपण जात नाही। आणि आज आपण स्वतःहून त्यांच्या घरी जातो, त्यांचा मान वाढवतो, ते लोक आपला मान वाढवतात, ते लोक घरी कार्यक्रम करतात, नाश्ता आवश्यक नाही की जेवणच दिलं पाहिजे, नाश्ताच दिला पाहिजे असं काहीच नाही। तुम्ही साध्या बटाटा चिप्सवर सुद्धा बर्थडे सेलिब्रेट करू शकता, एक टरबूज आणलं त्याचे तुकडे केले त्यासुद्धा, पण तुमच्या
घर माहिती पाहिजे, कारण तुमच्यावर कधी कधी संकट आलं आणि बाजूच्या लोकांनी तुमच्यावर काही हल्ला केला तर आपले 50-60 लोक तिथे उभे झाले संघटना, तर त्या लोकांना तेवढं वाटतं की या लोकांचं काहीतरी बळ आहे. आज एवढ्या लोकांच्या काय दिसतात, यांनी एक फोन मारला तर ते आपल्याकडे येऊ शकतात. हा एक उद्देश आहे. सेलिब्रेशन इज नॉट द मोटो. हा चालवायचं आहे, याच्यामध्ये खर्च आहे. टी व्ही आपला लॉर्ड आवाज इंडिया टी व्ही आहे. बरेचसे आपले आपण सगळ्यांना सहकार्य करत असतो आणि यामधून आपल्याला कॉन्स्टंट जर लोक, आपण मारवाडीसारखे लोक नाही की 10 लाख दिले, एकदा 20 लाख रुपये दिले, त्यांच्या नावाने रूम आपण तयार केल्या, तर असं आपल्याकडे एवढे रिसोर्सेस नाही आहेत. आपण एवढं फायनान्शियली स्ट्रॉंग अजून व्हायचे आहोत. जरी आपण एज्युकेशनली स्ट्रॉंग आहोत, पण फायनान्शियली अजूनही आपण थोडेसे, आणि दिल्यानंतर लोकांना असं वाटतं की या पैशाचं काय होईल, हे लोक खाऊन तर नाही टाकतील, ही एक भीती राहते मनामध्ये. त्यामध्ये लोक बरेचसे पुढे येत नाहीत. नाही नाही, मनामध्ये तुमच्या नाही पण इतर लोकांच्या मनामध्ये असे विचार चालत असतात की लोक दर महिन्याला पैसेच मागतात, पैसेच मागतात. आणि काही लोक आपल्या संघाची बाहेर बदनामीसुद्धा करतात की बहुजन एकदा मी गेलो तो 100 रुपये देणे पडता, या कमी कमी 5000 रुपये देणं पडतं. इसमें म्हणजे सगळे पॉझिटिव्ह लोक राहतील असं नाही आहे, ते निगेटिव्ह लोक असतात. आणि बरेचसे लोक बाहेर प्रचारसुद्धा करतात आणि बहुजनवाले हमेशा पैसे मागते राहते. कोणी विद्यार्थी जर्मनीला जायचं आहे तर पैसे काढा, हे काढा, ते काढा. पण असं आपण आपल्यासाठी तर नाही मागत. आपल्याला दुसऱ्यांसाठी मागणं एक भूषण आहे, ठीक आहे. मला चांगलं वाटतं की त्या मुलाला हार्टचे आजार होता, गजबे नावाचा मुलगा, त्याला आपण 8000 रुपये दिले ताबडतोब, आणि आपण दिल्यानंतर लोक परतसुद्धा येत नाही. असेही अनुभव आहेत की आपण बऱ्याचशा लोकांना पैसे दिलेले आहेत, तुमच्या मेहनतीचे पैसे आपण देतो, पण त्यामधून तो पुन्हा येईलच याची काहीच गॅरंटी नाही आहे. ते इथे सत्कार्य करून घेतात, डिक्लेअर करतात, पण तरी आपण यामधून आपला जो प्रवाह आहे आपला चालत असतो. आपण इथे थांबवू शकत नाही आता याला. इथे आपलं एक चांगलं 217वी मीटिंग आहे आणि हे पुढे चालत राहील. जरी आज आपले बोरकर नसतात, धोमणे नसतात, कधी मी नसतो, कधी भांगेसाहेब नसतात, पण आपण एक अशी एक पद्धती निर्माण केलेली आहे की नगरकरच करतील किंवा रंगारी करतील किंवा देवीदासजी करतील, असं हे थांबत नाही काय. म्हणजे आपण अशी सिस्टमच अशी तयार केलेली आहे की या सिस्टीममध्ये आपलं हे चालणारच आहे. आणि इथे काही आपण काही खूप पैसा कमावणारचं साधनच नाही आहे खरं पाहिलं तर. यानंतर आपण आजच्या आणखी कोणाला पहिली सभा ज्यांची असेल फर्स्ट डे त्यांनी इथे यावं, त्यांचं नाव आणि आपलं मनोगत 2 मिनिटांसाठी. मागे तो एक मुलगा आला होता आपला, काय नाव त्याचं, त्याने 22 प्रतिज्ञावरच चौधरी, तो त्याने आपलं ज्ञान खूप दिलं आपल्याला इथे आणि नंतर गायब झाला तो. हे फार महत्त्वाचं आहे. लोखंडे साहेब काही मनोगत, थोडा वेळ आहे, 5 मिनिटं आपल्याकडे. त्याच्याशी इकडनं गेल्यानंतर रस्त्याने जाता जाता आणि घरी गेल्यानंतर बसलो आम्ही, त्याला घेऊन बसलो आणि त्याला 22 प्रतिज्ञा संदर्भात बोलताना त्याला म्हटलं की बाबा तू बाकीच्या सगळ्या प्रतिज्ञा सोड, फक्त आणि फक्त 19वी प्रतिज्ञा जी आहे. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राला नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो. आता म्हटलं ही प्रतिज्ञा तू जर पूर्णपणे वाचली आणि त्याच्यातून उपप्रश्न तयार केला की खरोखरच हिंदू धर्म मनुष्य मात्राला नीच मानतो का, तर मानतो. जर ही गोष्ट तू जर कबूल करतो तर तुझे ओबीसी जेवढे काही मित्र असतील तर ही प्रतिज्ञा त्यांना सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यात जर हा उपप्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर जर त्यांनी अशा पद्धतीचं सापडलं तर ते तुझ्यासोबत, मला असं वाटणार नाही की ते तुझ्यासोबत तुझ्या दूर जातील म्हणून. असं घेऊन मग त्याला तो कुठे जुळलेला आहे, काय जुळलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा मी जेव्हा आढावा घेतला तर एक बहुतेक सगळ्यांनी ऐकलं असेल नाव, विनोद अनावृत नावाचे ग्रस्त आहेत. त्यांच्या पुस्तकं पण 1-2 आलेल्या आहेत. एक नागपंचमीच्या संदर्भात त्यांची एक पुस्तक आलेली आहे. दुसरं हे नावं आहेत बरेच, हनुमान, अशा काही काही अशा एक एक संकल्पना उचलून त्यांनी त्याच्यावर विश्लेषण करून ह्या सगळ्या बौद्ध धर्माच्या संकल्पना आहेत असं त्यांनी त्या पुस्तकातून मांडलेलं आहे. नंतर मी त्या अनावृत संदर्भात थोडं अजून खोलात शिरायचा प्रयत्न केला तर असं दिसलं की ते आमच्याच चंद्रमेन नगरच्या मागच्या एरियामध्ये सुभेदार लेआउटला तिकडे ते वर्ग चालवतात, फॅडर बेससारखं.
आणि ते वर्ग चालवतात हे म्हटल्यानंतर मी म्हटलं मी त्या वर्गामध्ये यायला तयार आहे, तुम्ही पुढच्या याच्यामध्ये बोलवा. तर मी गेलो तिथे. तिथे गेल्यानंतर सर त्यांनी ज्या पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने त्या संकल्पना बुद्ध धर्माच्या संकल्पना उचलून आरएसएसनी म्हणा किंवा त्या मंडळींनी ज्या पद्धतीने आत्मसात करून लोकांमध्ये पेरलेल्या आहेत बुद्ध धर्माच्या रासाची कारणे या सबबीखाली त्यांनी त्या सगळ्या गोष्टी टाकल्या. मी शांतपणे ऐकून घेतल्यानंतर मी स्वतः जेव्हा विचार केला तर मला असं कुठेतरी एक गोष्ट जी खटकली, मी बोललो तिथेही, ते सगळे प्रयास त्यांचे समरसता या भूमिकेकडे घेऊन जाण्याचा तो प्रयास दिसला. म्हणजे त्या संकल्पना हनुमान हा आमचाच आहे हे समजावून सांगायचं, पण हनुमान तेही मानतात, हनुमान आपणही मानायला लागलो आपला म्हणून, मग तेही एकत्र येतील, आपणही एकत्र जाऊ, तेही म्हणतील आमचा हनुमान, आपणही म्हणू आमचा हनुमान, आणि कुठेतरी ती समरसता ह्या पद्धतीचा, म्हणजे हा सगळा उहापोह मला त्या ह्याच्यातून अनुभवून पुढे आला, तो दिसून आला. त्यांनी शेवटी म्हटलं की पुढची मीटिंग जे राहील तर इंटरेस्टेड लोकांनी सांगावं. तुम्ही म्हटलं मी पहिले नाव दिलं, मी म्हटलं मी पुढच्या मीटिंगला येईल आणि परत त्या चर्चेमध्ये जाईल. तर तो पोरगा सर चंद्रमिनी नगरचा आहे, त्यांचा एक ग्रुप आहे, ते चांगले शाळेमध्ये चांगले चांगले उपक्रम राबवतात. कुठेतरी हा जो अशा पद्धतीचा जो त्याच्या डोक्यामधला जो भाग आहे तो भाग काढणे गरजेचं आहे. आणि तो इथे त्याला म्हटलं तू एक 10 मीटिंग या ठिकाणी अटेंड केल्या तर 11व्या मीटिंगला तू जे काही बोलला त्यावर तुला माफी मागायची नाही इच्छा झाली तर मग मला सांगशील म्हटलं. सर धन्यवाद धन्यवाद. म्हणजे तो भटक आणि भटक्या जातीमध्ये गेलेला आहे तो आता. बुद्ध आपले लोखंडे साहेबांनी बरोबर सांगितलं, परंतु आपण बुद्ध धर्माचं वाचन केलं तर आपल्याला बाबासाहेबांनी लिहिलेला बुद्ध यांनी धर्म हा जो ग्रंथ आहे ना याचं जर वाचन केलं तर त्याच्यामध्ये एक एकदम चांगलं स्पष्टीकरण केलं आहे धम्माचं, की धम्म हा स्वसामर्थ्यावर जिवंत असला पाहिजे, तत्व आणि विचारावरती तो जिवंत असला पाहिजे. जर का धम्म मानवीय सामर्थ्यावर जर जिवंत राहत असेल तर तो मात्र धम्म नव्हे. आपल्यामध्ये काय झालं की भांगे येतो तो आपल्या पद्धतीने सांगतो, कोबरागडे साहेब येतात ते आपल्या पद्धतीने सांगतात, परंतु आपण या मानवीच्या याच्यावरती मानवाच्या ज्या विचाराच्या वरती जो आपण आपण अवलंबून राहतो त्याच्यामुळे खरा धम्म अजूनही आपल्याला समजलेलाच नाही. जर का आपण तथागताने सांगितलेला पंचशिलेचा मार्ग, तथागताने सांगितलेला आर्य अष्टांगिक मार्ग आणि तथागताने सांगितलेला 10 पारामिता जर का त्याचंच वाचन केलं तर मानवी सामर्थ्यावर आपल्याला अवलंबून राहण्याची आवश्यकताच पडत नाही. आपण 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 आपल्या विचाराला कुठेतरी भरकटत जातो आणि मग त्यांनी पुस्तक लिहिलं म्हणून ते सांगतो, तो बोलला म्हणून ते सांगतो. अशाच पद्धतीने आपल्यामध्ये खऱ्या अर्थाने धम्माचं जे धम्म रुजवायला पाहिजे किंवा आचरणात आणायला पाहिजे ते आपण कुठेतरी विसरतो आहे. धन्यवाद. कारण हे आरएसएसचे जे उपक्रम असतात ना हे सुरूच असतात, गडचिरोली म्हणा किंवा कुठे म्हणा चंद्रपूर म्हणा, हे लोक आपलं कार्य करत असतात आणि त्यामध्ये बहुजनचे जे लोक आहेत जसं तेली कुणबी त्यामध्ये ते त्यांना पैसे देतात आणि तुम्ही असं असं लिहा आणि आपल्या वस्तीमध्ये हे कार्य करा. म्हणजे ब्राह्मण लोकांनी त्या काळामध्ये केलं की संतांची निर्मिती कशी केली, एका समाजामधून गोरा कुंभार तर संता माळी तर चोखा मेळा अशा प्रत्येक असं तेच कार्य ते आता करत आहेत, वेगळ्या पद्धतीने करत आहेत, हे आपल्याला समजायला पाहिजे. आणि अशा मुलांना जे आपल्यापासून दूर गेलेले आहेत त्यांना आपण पुन्हा आपल्यामध्ये आणायला पाहिजे. देवीदासजी मला एक सूचना द्यायची होती, कारण की आपण बहुजन हिचा आहे सम्यक संगीत ग्रुप म्हणून एक आपण स्थापना केली आहे आपल्या संघातर्फे, संगीतचा ग्रुप आहे आणि या ग्रुपमध्ये आतापर्यंत 8-9 लोक झालेले आहेत. आपण त्या ग्रुपसाठी सदस्य फी 1000 रुपये ठेवलेली आहे आणि ज्यांना गाणे म्हणायचे किंवा संगीतमध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी माझ्याजवळ नाव नोंदवून द्यावं, जेणेकरून आता आपला 1 डिसेंबरला कार्यक्रम आमचा करण्याचा ठरवलेला आहे. आपण म्हणजे 6 डिसेंबरच्या संदर्भामध्ये आणि 26 नोव्हेंबरच्या संदर्भामध्ये हा वर्क आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिशनच्या वर्क आपला हा कार्यक्रम शक्यता आहे होण्याची. तर बुद्ध म्हणतात की असारे सार मतीनो सारोच्या सार दक्षिणो, ते
नादि गच्छन्ति सम्यक संकल्प गोचरा म्हणजे अशा प्रकारचं म्हणतात त्याचा अर्थ असा आहे की जे लोक सत्याला असत्य समजतात व असत्याला सत्य समजतात अशा खोट्या दृष्टीचे लोक सत्य जाणू शकत नाही हे मी नाही म्हणत बुद्ध बद्दल कोणी लावून घेऊ नका मग दुसऱ्या गाथात म्हणतात की सारंचं सारतो अथवा असारंचो असारतो ते सार नादि अधिगच्छन्ति सम्यक संकल्प गोचरा म्हणजे सत्याला सत्य समजतात आणि असत्याला असत्य समजतात असे सम्यक संकल्प दृष्टीचे लोक सत्य जाणू शकतात असं बुद्ध म्हणतात म्हणजे पुन्हा बुद्ध म्हणतात की तो काय करतो याकडे लक्ष नका द्या मी काय करतो याकडे लक्ष द्या तुम्ही मी किती तीर मारले आणि मी किती काम करून आलो हे तुम्ही दाखवा लोकांना अशा प्रकारचे बुद्ध बनतात तर मला हे सूचना द्यायची धन्यवाद त्यामध्ये संवादिट्ठी त्यालाच म्हणतात की ज्याला पूर्ण चार आर्य सत्य काय एकदा समजले म्हणजे त्याचं सारच म्हणजे संवादिट्ठी आहे म्हणूनच आपल्या अष्टांगिक मार्गामध्ये संवादिट्ठीला फार महत्त्व दिलेलं आहे कावरेजी कवी कविवर्य हरीश कावरेजी माझं एवढंच म्हणणं आहे की एखाद्या सभेमध्ये एखादा किंतू परंतु झाला तर पूर्ण वातावरण थोडंसं वेगळं तयार होते तर मी या संदर्भामध्ये फक्त चारच मी लाईन तुमच्या समोर ठेवणार आहे की माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्मानेच होते कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण ह्या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील ब्रह्मजाल सुद्धा तेच आहे सुप्रियाचा आणि सुयोद्धाचा जो संवाद आहे दॅट इज ब्रह्मजाल सुद्ध कावरेजी तुम्ही जे सांगितलं ना ते ब्रह्मजाल सुद्ध बुद्धधर्मामध्ये एक एक सुद्ध आहे कलाम सुद्ध आहे ब्रह्मजाल सुद्ध आहे सामंज्य असे 84,000 सुद्ध आहे ते बुद्धाच्या काळामध्ये सगळे होते तसे लोकसुद्धा आहेत आणि त्याने एका माणसाच्या पर्सनॅलिटीवर एक एक सुद्ध केलेलं आहे तुम्ही जर त्यांचा अभ्यास केला सुत्तपीठक कविधम्मपीठक विनय पिकटामध्ये एवढं सगळं लिहिलेलं आहे तीन पिटारे भरून आहेत आणि ते सगळं त्या लिपीमध्ये लिहिलेलंच आहे तर फक्त आपल्याला बुद्ध आणि धम्म जरी वाचलं तरी आपले पूर्ण म्हणजे ते लक्षात राहत नाही पुस्तक म्हणजे वाचताना लक्षात राहते पण जेव्हा आपण त्याच्यावर विचार करतो आता भांगे साहेबांनी सांगितले आहे प्रिन्सिपल्स आणि रूल्स तत्व आणि नियम तर बुद्ध धम्म हा तत्वांचा आहे बुद्ध आणि धम्मामध्ये पेज नंबर 268 आहे त्यामध्ये लिहिलेलं आहे अहिंसेविषयी सांगितलं आहे आणि त्यामध्ये सांगितलं तत्व म्हणजे काय असतं तत्व म्हणजे आपल्याला निर्माण करावे लागतात आणि नियम म्हणजे दुसऱ्यांनी निर्माण केलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही चाला तर बुद्धिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ रूल्स अँड प्रिन्सिपल्स हे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये पण प्रिन्सिपलला जास्त महत्त्व आहे तत्वांना जास्त महत्त्व आहे आणि तत्व माणसाच्या बुद्धीपासून निर्माण होतात आपल्यास आपल्याकडे दोन मीटिंगला जो चौधरी मुलगा आला होता त्या मतपरिवर्तनबद्दल मी सांगतो मी भीमचौकामध्ये जवळजवळ 25 वर्ष वास्तव्यास होतो आणि तारा ऑफिसमध्ये कामाला होतो माझ्या ऑफिसमध्ये एक छोटा नागपूर म्हणजे बिहारचाच मला वाटते भाग आहे तो तिथला एक व्यक्ती होता त्यांचं नाव मुंडू म्हणजे बिरसा मुंडूचीच त्यांना म्हणजे त्यांच्या कुटुंबातलेच असं म्हणायला पाहिजे माझ्याशी त्यांचा चांगला संबंध होता त्यांना एकदा सहज म्हटलं बाबूजी हा जो हे सवलत देते आपको प्रमोशन मिला आहे हे किसके भरोसे किसके बदौलत त्याच्या डोक्यात प्रकाश नाही पडला मग त्यांना मी बाबासाहेबाबद्दल सांगितलं खूप त्यांना जवळजवळ 1/4 पाऊण तास त्यांना मी समजावून सांगितलं त्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडला खरंच बाबासाहेबांमुळे झालं मग त्यांनी थोडंसं वाचन केलं की त्यांच्या समाजावरती काही अशी केसेस झाल्या होत्या ते बाबासाहेबाच्या कायद्यामुळेच त्या मिळाल्या आणि त्यांच्या समाजाला आरक्षण मिळालं मग एक दोस्त माझ्याकडे आला बाबूजी बोला आप मेरे साथ चलो मग बोलो का नाही आप मेरे साथ चलो मुझे बाबासाहेब का फोटो लाने का है बोले देखो भाई फोटो लाने का ठीक है मग आपको मेरी तो एक शर्त मानना पडेगा कोणती बोले आपको 14 एप्रिल दशहरा का दिन और 6 दिसंबर बाबा साहब की प्रतिमा को माल्यार्पण करना पड़ेगा आपको मन कबूल होगा तो मैं आता हूँ
त्यांनी कबूल केलं. मग त्यांना घेऊन कमल चौकात आलो, बाबासाहेबचा फोटो घेऊन गेलो आणि बोलो अभिनय आप मेरे घर को चलो. तर त्या व्यक्तीने काय केलं, तिथे दरवाजावरती येशू ख्रिस्ताचा फोटो होता, तो येशू ख्रिस्ताचा फोटो काढला आणि माझ्या हाताने तिथं बाबासाहेबाची प्रतिमा प्रस्थापित केली. प्रकरण इथंच नाही थांबलं. ख्रिश्चन लोकांमध्ये काय, पादरी दर महिन्याला ख्रिश्चन लोकांच्या घरी जातात आणि काही कॉन्ट्रीब्युशन करतात. ते याच्या घरी पण आलेत. याच्या घरी आल्यानंतर त्यांनी विचारलं, ये किसका फोटो? त्याने म्हटलं, आपको मालूम नाही आहे? अरे इसके बदलो तो मैं हमको सहूलत मिल रही है? नहीं बोले. फिर आपको बोले मरने के बाद जगह नहीं मिलेगी? बोले कोई बात नहीं. बोले अरे नारा नदी के बाद में बोले बहुत जगह है. बोले आपके इसमें नहीं मिलेगी तो नारा नदी के बाद में बहुत जगह है. बोले वहां पर हो जाएगा. बोले नंतर तो व्यक्ति माझ्या सोबत दीक्षाभूमीवर तर 3-4 आला आणि बरेचदा तो सायकलनी सुद्धा गेला. पण आता एवढ्यामध्ये 3-4 महिन्यामध्ये त्याचे निर्वाण झालं, त्यामुळे आम्हाला त्या चौधरी त्याच्यावर विषय सुचला म्हणून मी सांगितलं. फार महत्वाचं तुम्ही आणि स्वतः काय केलं हे त्यांनी आपल्या उदाहरणातून सांगून दिलेलं आहे. आणि मला तर मुसलमान लोक जयभीम म्हणतात, बरेचसे लोक जयभीम म्हणतात, म्हणजे मी सगळ्यांना हा सगळे आता आपण हळूहळू आणि सांगतात टीव्हीवर सुद्धा की बाबासाहेब के संविधान के कारण हम लोग आहे. आता मुस्लिम लोकांच्या डोक्यात प्रकाश पडायला लागला, ओबीसींच्या डोक्यात, आणि ते एक भीती आहे ब्राह्मण लोकांना की हे आता हळूहळू लोक आपल्यापासून दूर चाललेले आहेत, म्हणून त्यांना फक्त एकच आधार आहे तो म्हणजे ओबीसीचा, कारण ओबीसी लोकांच्या डोक्यात देव आहे. यानंतर आपण आता आणखी कोणाची पहिली सभा आहे का? ज्ञानेश काय करा लवकर, 9:30 होत आले, कामं सोडून ही अशी मुलगी आहे आणि संगीतामध्ये तज्ज्ञ आहे, तर ही किती पुढची लता मंगेशकर आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध आणि परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझं त्रिवार वंदन, तसेच उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम. आज इथे माझे गुरुजी आले आहेत, त्यामुळे मी अर्थात खूप आनंदी आहे आणि आय एम सो एक्सायटेड त्यांना ऐकायला. तर गुरुजींना विनंती आहे, तुम्ही असेच येत राहा आमच्या आपले मेंबर झालेले आहेत आणि आतापर्यंत त्यांना आणलं नाही हे तुमची चूक आहे. वत्सला गणवीरचा मी आभारी आहे की त्यांनी मला सांगितलं की गुरुजींना आणा इथे, म्हणून गुरु शिष्य परंपरा तुम्ही आहात, आम्ही सेफ आहोत. आणि आपण संगीत ग्रुप तयार करतो आहोत आणि किती चांगले चांगले गायक आहेत. कार्यक्रम होता आणि त्या ठिकाणी 56 फुटाची जी भगवान गौतम बुद्धाची जी प्रतिमा ज्यांनी दान केलेली आहे त्यांचा सत्कार होता, ते त्या ठिकाणी आले होते आणि ते आता तेवढीच बाबासाहेबांची मूर्तीसुद्धा ते बनवून देत आहेत आणि त्यांनी त्याचं चित्र पण दाखवलेलं आहे आणि अनेक असे दाणी लोक त्या ठिकाणी येत असतात आणि मला वाटतं त्यांच्या संपर्कात आपणही यायला पाहिजे असा माझा विचार आहे. कारण आता त्या त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये किंवा नागलोकमध्ये त्यांनी 2 मोठ्या इमारतींचं दान केलेलं आहे, त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि ते सर्व सगळा जो खर्च आहे ते देत असतात. एक 25-30 लोकांचं तायवानमधनं, चीनमधनं, सिंगापूरवरून जे लोक आले होते त्यांनी फार मोठं त्या ठिकाणी दान केलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण जर त्यांच्या संपर्कात जर आलो तर आपल्याही संघाला त्याचा फायदा होऊ शकतो एवढं मला सांगायचं. खूप चांगलं झालं 6 तर सर्व संगीत सरांचंच आहे आणि मलाही थोडं गाण्याचा थोडा शौक असल्यामुळे डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं की आपण हा एक ग्रुपच बनवू एक आणि हर महिन्याला आपण इथे कार्यक्रम करत राहू. तर त्यासाठी हां तर माझं एक नाव आहे, एक डॉक्टर खोबरागळेचं आहे, सुधीर भगत साहेब त्या दिवशीचे ते सुधीर भगत त्यांनी 1000 रुपये दिले पण आहे आणि लीला सौ लीला सोनटक्के मॅडम, नरेश धोपटे साहेब आहेत आणि श्रीराम बनसोड साहेब आहेत, डॉक्टर यशवंत मेसराम साहेब आहेत आणि अरुणा पाटील, इतक्या लोकांनी आतापर्यंत आपल्याला नाव दिलेलं आहे. अजून कोणाला द्यायचं असेल तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करावा. ठीक. पंडित प्रभाकरजी ढाकळे गुरुजी यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1949 आरमोरी, त्यांच्या सहचारींचं नाव आहे उर्मिला ढाकळे आणि मुलगा आहे मंगेश, कौशिक आणि विशाल जे ग्रॅज्युएट्स आहेत.
आणि त्यांचं सर्वांना माहिती आहे परिचय तर पूर्ण असं नाही की नागपूर विदर्भ महाराष्ट्र आणि सगळ्या आकाशवाणी किंवा टी व्ही असं सगळ्यांना असं कोणीच नसेल की त्यांचं कोणी संगीत ऐकलं नसेल. माझा त्यांचा जुना परिचय आहे. ठवरे कॉलनीमध्ये मी माझा 84 मध्ये दवाखाना होता आणि मी तिथे राहत होतो तेव्हापासून माझी सरांची ओळखी आहे. आणि यांनी पूर्ण जीवन जे संगीताला अर्पण केलेलं आहे आणि व्हायोलिनिस्ट आणि त्यांना आपले बरेचसे अवॉर्ड महाराष्ट्राचे अवॉर्ड मिळालेले आहेत आणि ते त्यांचं उत्कर्ष नगर उत्कर्ष निर्माण सोसायटी तिथे राहतात. तर मी सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. बहुजन हिताय संघ खरं म्हणजे पहिल्यांदा हॅलो थोडासा आवाज वाढत आहे. हॅलो 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 बस बस हॅलो 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 थोडं कमी बहुजन हिताय संघ कळून जे पहिल्यांदा धन्यवाद द्यायला पाहिजे वत्सला गणवीर त्या आमच्याबरोबर SES शाळेला होत्या आम्ही बरोबरच होतो आणि या संघाचा परिचय त्यांनी मला दिला आणि पहिल्यांदा धन्यवाद मॅडमला द्यायला पाहिजे इथे येण्याचं त्यांनी सुचवलं. आणि डॉक्टर साहेब मगापासून त्यांचं मी ऐकतो आहे दुधावरती वगैरे सगळं अगदी व्यवस्थित डॉक्टर असून सुद्धा सखोल अभ्यास त्यांचा दिसतो आहे आणि आहेत काही प्रश्न नाही. खरं म्हणजे मगापासून मी ऐकत आहे बहुजन हिता संघाचे सुविचार आपल्यात काय कमी आहे आपल्याला काय अजून घ्यायचं आहे ह्याचं आदान प्रदान मगापासून मी ऐकतो आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे कारण अशा संघाची आपल्या समाजाला फार आवश्यकता आहे. कारण आतापर्यंत सांगतात खूप शिकून बाबासाहेबांमुळे शिकून सवरले पण बोलतात खूप आणि करतात फार कमी. त्याच्यामुळे बोलण्यापेक्षा करण्याला मी जास्त महत्त्व देतो आणि बाबासाहेबांनी तेच केलेलं आहे केलं आणि त्यांचे केल्यानंतर ते बोलले म्हणून त्यांच्या बोलण्याला महत्त्व आहे. तर प्रॅक्टिकल माणसाने नेहमी राहायला पाहिजे कोणाच्या बोलण्यावर त्याने तसं म्हटलं म्हणून असं. आणि एवढा मोठा बुद्ध धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे कशासाठी की आपली वैचारिक पातळी वाढावी या दृष्टीने. तर मला असं वाटतं सगळेजण इथे सुशिक्षितच आहेत सगळे समजू शकतात आणि ज्या ज्या लोकांनी बुद्धाला मानलेलं आहे ते सुशिक्षित आहेतच काय प्रश्न नाही. आणि हा धर्म बुद्धिवाद्यांचाच आहे खरं ज्यांना बुद्धी आहे ते समजू शकतात बुद्ध धर्म. आणि अजून जे अशिक्षित आहेत ते नियम पाळतात पण विचाराच्या दृष्टीने अशिक्षित लोक डिसिप्लिन सुद्धा धार्मिक ह्याच्याने ते पाळतात पण विचाराने ते मागे असल्यामुळे त्यांच्यात चांगले विचार डेव्हलप करण्याची फार गरज आहे. मला अतिशय आनंद होतो आणि मी पण या बहुजन हिता संघाचा एक मेंबर म्हणून व्हायची माझी इच्छा आहे. दुसरी गोष्ट संगीताच्या दृष्टीने आपण विचार केला संगीताचा तुम्ही ग्रुप फॉर्म केला देवदास राऊत आमचे प्रोड्युसर होते का CD-चे ते स्वतःही जातात आणि संगीतात सुद्धा
चांगल संगीत याव हा दृष्टि विचार करना की फार गरज है। बाबा साहब जेव होते सुधा क्लासिकल संगीत कई गाथा संगीतबद्ध के होता मे बाबा साहब कुछ विचार सोड़ा नहीं है। बाबा साहब ने कुठलाच विचार सोडला नाही, संगीत जे काय करा तुम्ही चांगलंच करा, तर संगीत सुद्धा तुम्ही चांगलं केलं पाहिजे। आणि बाबासाहेब गेल्यानंतर मग लोकसंगीताचे जे लोक आहेत ते चळवळीत आले आणि त्या संगीताचा प्रचार करू लागले, त्या माध्यमातून प्रचार करू लागले। त्यानंतर क्लासिकल संगीताचा आपल्याकडे जास्त प्रचार होणं फार गरजेचं आहे, कारण संगीतसुद्धा सुशिक्षित लोकांच्या घरी चांगलं संगीत वाजावं, चांगलं संगीत ऐकावं ही इच्छा सगळ्यांची असली पाहिजे। आणि म्हणून अलीकडे परत ते डीजे सारखं कव्वाल्या वगैरे हे असला प्रकार थोडा कमी होण्याची फार गरज आहे। सुगम संगीत शिकायला पाहिजे आणि चांगलं संगीत आपल्या समाजामध्ये रुजवण्याची फार गरज आहे। आज मला इथे बोलायला वत्सलाबाई डॉक्टर खोब्रागडे साहेब तुमचे खूप खूप आभार, आणि तुम्ही मेंबर करून घेतल्याबद्दल धन्यवाद। जय भीम। मनोगत कमी कमी शब्दामध्ये, कारण संगीतचे लोक फार कमी बोलतात, त्यांना जे काही बोलायचं असते त्यांची भाषा वेगळी असते। आणि बाबासाहेबांनी तेच म्हटलं आहे की माझ्या 10 भाषणांपैकी 10 भाषणाचा सार एका गाण्यामध्ये जाते। म्हणजे बाबासाहेबांनी खूप महत्त्व दिलेलं आहे आणि बाबासाहेबांनी कोणताच विषय सोडलेला नाही आहे। तर यांचा मला वाटते साहेबांचा वेळ वाचलेला आहे, तर तो वेळ आपण यांना जर दिला, त्यांचे सुपुत्र आहेत विशाल, तर मला वाटते ते सुद्धा एक मेंबर बनू शकतात आपले। तर घ्या, तुम्ही बोला काही थोडं घ्या काय उत्ता आपसे बोलना तो आता नहीं है, बस ये बोलूँ कि आज को डैडी भी ज्वाइन है, मैं भी ज्वाइन हुआ, और अगली बार से जो भी मीटिंग्स रहेंगी वो मैं अटेंड करूँगा और इसमें मैं सहभागी बनूँगा। तो एक तुम्हारा कहीं बोला जाएगा, तुम्हें हाथ वर के लिए लाए सर। त्याचप्रमाणे SCS-मध्ये आम्ही दोन्ही म्हणजे एकाच वेळेस त्यांचाही वय 49 जन्म माझा येतो साहेब आणि त्या शाळेत आम्ही नोकरीला होतो। त्याच्यानंतर त्यांची जी पत्नी आहे ती आमच्या बेलेकर कुटुंबातली, तर ते माझे जावई होता। आणि त्याच्यानंतर माझे मेहुणे रघुभाऊ खोब्रागडे त्यांची पुतणी हेमलता खोब्रागडे बोलले त्यांच्या मुलीचे हे व्याही म्हणजे यांच्या मुलांचे म्हणजे असे आमचे रिश्ते आहे। आणि सर आमची असे शाळा आणि आमचा जो परिवार होता इतका सुंदर न घरगुती, त्याच्यात भाऊ लोखंडे, रणजित मिश्रा वगैरे वगैरे सगळे मोठे महान पुरुष होते। आणि सर्व म्हणजे आमचं कुटुंब 1969-12 असताना मला शाळेत बोलवलं, तेव्हापासून आमचं एक मोठं सुंदर कुटुंब आहे आणि खूपच सुंदर वातावरण आमच्या शाळेत आहे। आणि आमचे सर म्हणजे एक आपले सूरमणी प्रभाकर धाकडे म्हणून म्हणजे जगप्रसिद्ध व्यक्ती आहे। थँक्यू। आपण सँक्शन घेऊ आणि त्यामधून तो कार्यक्रम करू। यानंतर आपल्याला अध्यक्ष भाषण त्याकरता अध्यक्ष भाषणाच्या अगोदर जर काही कोणाला भाष्य करायचं असेल मनोगत बीटी माने साहेब काही माहिती हा या उदारामजी मेश्राम साहेब हा भैषज्य म्हणजे सगळ्यात मोठे चिकित्सक जे होते ते ऑब्झर्वेशन करून त्यांनी इतक्या लोकांचं निरीक्षण करून इतक्या पर्सनॅलिटी 52 प्रकारचे चित्त आणि 89 प्रकारचे चित्ताशक म्हणजे पर्सनॅलिटीज आहेत। हा करोडपती घ्या। वास्तव मी करोडपती नाहीच आहे, गरीबच आहे, पण आपला संकल्प जोरदार असायला पाहिजे, कारण की जे निर्धन जरी आहेत तरी पण त्यांनी खूप भयंकर पराक्रम केलेला आहे। आपल्यासमोर दशरथ मांझीचं उदाहरण आहे, काय होतं त्याच्याकडे काही नाही, पण एकट्याने तो पर्वत खोलून काढला आणि रस्ता बनवला। म्हणूनच आपल्या प्रस्तावनेमध्ये लिहिलेला व्यक्तीची प्रतिष्ठा, पण या सरकार लोकांनी व्यक्तीची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे।
तो असो तो भाग नाही. माझा मुद्दा असा आहे की एक सूचना अशी करावीशी वाटते की आपण जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी भूतपूर्व तरुण आहोत. आपण सर्व तरुण मंडळी आहेत पण भूतपूर्व, तर थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि आपली वेळ आहे सकाळी 8 ची. मला अशी सूचना करावीशी वाटते की जर ही कमीत कमी अर्धा तास जर आणखी पुढं केली